नमस्कार मित्रांनो, मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये मी शुभम पवार तुमचे स्वागत करतो. जीवन प्रमाणपत्र म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट. लाईफ सर्टिफिकेटला आपल्या मराठी भाषेमध्ये हयातीचा दाखला असे म्हणतात. तर आज आपण या व्हिडिओमध्ये हयातीचा दाखला कसा काढायचा, म्हणजे जीवन प्रमाणपत्र हे कसे काढायचं, अगदी घरी बसल्या तुम्ही हे सर्टिफिकेट एकदम सोप्या पद्धतीने फक्त बायोमॅट्रिक डिव्हाइसच्या साह्याने काढू शकता. तर आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रोसेस पाहणार आहोत. स्टेप बाय स्टेप प्रोसिजर असेल, ज्याच्यामध्ये सॉफ्टवेअर डाउनलोड कसा करायचा, त्याच्यानंतर तुमचे ड्रायव्हर्स कसे इन्स्टॉल करायचे, त्यानंतर तुमचं सर्टिफिकेट कसं काढायचं आणि ते डाउनलोड कसं करायचं, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये राहणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला सॉफ्टवेअर डाउनलोड करायचा आहे. तो कसा, तर जीवन प्रमाण .gov.in या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला डाउनलोड हा ऑप्शन दिसेल वरती. त्या डाउनलोड ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता तुमचा ईमेल ॲड्रेस जो आहे तो ईमेल ॲड्रेस इथे टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर खाली सिक्युरिटी कोड जो आहे तो तिथे टाकून आय अग्री टू डाउनलोड या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. मी ईमेल ॲड्रेस टाकलेला आहे. त्याच्यानंतर जो कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड मी इथे टाकून घेतो आणि आय अग्री टू डाउनलोड या पर्यायावरती क्लिक करतो. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या ईमेल ॲड्रेसवरती एक OTP गेलेला आहे आणि तो OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर सबमिट पर्यायावरती क्लिक करायचं आहे. मी इथे OTP टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर सबमिट जो पर्याय आहे त्याच्यावरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर डाउनलोड फॉर विंडोज OS या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ओके बटणावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्हाला तुमचा ईमेलचा जो इनबॉक्स आहे, तुमचा ईमेल जो दिला असेल तो ईमेलचा इनबॉक्स तुम्हाला अशा प्रकारचा जो आहे तो ओपन करायचा आहे, ज्याच्यामध्ये जीवन प्रमाणचा जो मेल ॲड्रेस आलेला आहे तो मेल ॲड्रेसमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला एक लिंक दिसेल. ही लिंक तुम्ही पाहू शकता. तर इथं त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे. लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो सॉफ्टवेअर जो आहे तो डाउनलोड होईल. ते झिप फाईलमध्ये आहे. तो डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला तो एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे. एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर तो इन्स्टॉल करायचा आहे. तर हे पहा, हा डाउनलोड होतो आहे. आता तुम्ही पाहू शकता हा सॉफ्टवेअर जो आहे डाउनलोड झाला आहे, तो झिप फाईलमध्ये आहे. त्याला मी एक्स्ट्रॅक्ट करून इन्स्टॉल करणार आहे. आता इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम तो एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे. मी एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे. हे फाईल पाहू शकता. या फाईलमध्ये मी क्लिक केल्यानंतर आतमध्ये जे सॉफ्टवेअर आहे ते अगोदर तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. हे फाईलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा जो आहे ऑप्शन दिसेल, जीवन प्रमाण. त्याच्यानंतर जो दोन नंबरमध्ये तुम्हाला एक .exe फाईल आहे ती डाउनलोड करून तुम्हाला इन्स्टॉल करायची आहे. त्याच्यानंतर मी याच्यावरती क्लिक करतो आणि क्लिक केल्यानंतर हा सॉफ्टवेअर जो आहे तो इन्स्टॉलेशनची प्रोसेस जी आहे ते चालू राहील. इन्स्टॉलेशनची प्रोसेसला इथं नेक्स्ट करायचं आहे. त्याच्यानंतर खाली ते विचारत आहे डू यू हॅव मॉर्फो डिव्हाइस. मॉर्फो डिव्हाइस असेल तर इथं टिक करा, नसेल तर ते सोडून द्या आणि नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर पुन्हा एकदा नेक्स्ट करून तुम्हाला हा इन्स्टॉलचा ऑप्शन दिसेल. इन्स्टॉल करायचं आहे. हा इन्स्टॉल केल्यानंतर एक 2 मिनटं लागेल. लगेच तुम्ही याच्यावरती रन जीवन प्रमाण करून फिनिश करायचं आहे. आता पाहू शकता हे जीवन प्रमाणचं सॉफ्टवेअर जे आहे ते इन्स्टॉल झालेलं आहे. या सॉफ्टवेअरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या सॉफ्टवेअरवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची सुद्धा एरर येईल. ही पाहू शकता, बायोमॅट्रिक डिव्हाइस RD सर्व्हिस नॉट इज रेडी, तो प्लीज कनेक्ट युअर बायोमॅट्रिक डिव्हाइस. तर हा एरर कशासाठी आहे, तुमचे ड्रायव्हर्स प्रॉपर इन्स्टॉल नाही आहेत, त्यासाठी तुम्हाला ड्रायव्हर्स हे प्रॉपर इन्स्टॉल करायला लागतील. तर त्यासाठी सर्वात प्रथम बायोमॅट्रिक डिव्हाइस तुम्हाला जोडून घ्यायचं आहे. बायोमॅट्रिक डिव्हाइस जोडून घेतल्यानंतर इथे मंत्राचं डिव्हाइस आहे, त्यामुळे ह्या लिंकची मी वेबसाईट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तुम्ही या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला ड्रायव्हर्स आणि RD सर्व्हिस इन्स्टॉल करायची आहे. तुमच्याकडे जे डिव्हाइस असेल ते डिव्हाइसचं तुम्हाला RD सर्व्हिस आणि ड्रायव्हर्स इन्स्टॉल करायचे आहेत. तर मी इथं सबमिट करतो. मंत्राचं माझ्याकडे डिव्हाइस आहे FMS 100 version 2. तर इथलं सर्वात प्रथम ही एक फाईल डाउनलोड करायची आहे, MFF 100 ड्रायव्हर. त्याच्यानंतर डाउनलोड RD सर्व्हिस आणि तिसरं आहे डाउनलोड MF 100 क्लायंट सर्व्हिस. तर अशा प्रकारचे हे 3 जे ड्रायव्हर्स आणि RD सर्व्हिस आहेत, 3 गोष्टी त्या तुम्हाला डाउनलोड करून इन्स्टॉल करायच्या आहेत एक एक करून. ते इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला सेटिंग करायची आहे क्रोमची. क्रोमची सेटिंग करण्यासाठी इथे तुम्हाला क्रोम डबल कोलन टाकायचं आहे,
त्याच्यानंतर डबल स्लॅश देऊन फ्लॅग टाकायचं आहे. हे पहा मी टाकून घेतो आता, क्रोम डबल कोलन डबल स्लॅश त्यानंतर फ्लॅग्स, फ्लॅग्स FLAGS अशा प्रकारे टाकल्यानंतर तुम्हाला एंटर करायचं आहे. एंटर केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं जे आहे ऑप्शन येतील, त्याच्यावरती एक सर्च ऑप्शन असेल, त्या सर्च फ्लॅग्समध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इनव्हॅलिड सर्च करायचं आहे, आणि इनव्हॅलिड सर्च केल्यानंतर तुम्हाला अलाव इनव्हॅलिडचा जो ऑप्शन दिसेल एक ऑप्शन, त्याच्यासाठी तुम्हाला एनेबल ऑप्शन करायचं आहे. हा ऑप्शन डिजेबल असेल तर डिवाइस चालणार नाही, हा एनेबलच ठेवायचा आहे ऑप्शन. हा ऑप्शन एनेबल झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट आता जीवन प्रमाणचे डिवाइस जे आहे ते तयार आहे, आणि त्याच्यासाठी आता तुम्हाला जीवन प्रमाण काढायचं आहे. तर हे पाहू शकता उजव्या कोपऱ्यामध्ये डिवाइस अटॅच केलेलं आहे, सगळी सेटिंग झाल्यामुळे ते डिवाइस चालत आहे. हे डिवाइस महत्त्वाचं तुम्हाला अटॅच करून घ्यायचं आहे. आता तुम्ही जीवन प्रमाण काढण्यासाठी सॉफ्टवेअर जो आहे तो तुम्हाला ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्ही आता पाहू शकता हा सॉफ्टवेअर जो आहे तो ओपन झाला आहे. आता इथं तुम्हाला ऑपरेटर ऑथेंटिकेशन करायचं आहे. ऑपरेटर ऑथेंटिकेशन म्हणजे कोणीही इथं तुम्ही रजिस्टर करू शकता, तुमचा चालक, म्हणजे इथं तुम्ही स्वतः त्या पेन्शनरचं काढणार आहात, तर इथं कोणताही ऑपरेटर कोणीही असला, सामान्य व्यक्ती, इथं तुम्ही ऑपरेटर म्हणून रजिस्ट्रेशन करू शकता. तर इथं आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर टाकून OTP घ्यायचा आहे, आणि OTP घेतल्यानंतर तुम्हाला ओके पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आता इथं ऑपरेटर जो आहे तो इथं रजिस्टर झालेला आहे, आणि त्याच्यासाठी तुम्हाला इथं आधार कार्डवरती जे नाव आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. ऑपरेटर हा कोणीही असू शकतं, कोणीही व्यक्ती इथं ऑपरेटर ॲड करू शकतं. तर जो मी चालवत आहे त्यामुळे मी ऑपरेटर आहे, तर मी ऑपरेटर इथं ॲड केलेला आहे. स्कॅन फिंगरवरती क्लिक करतो, उजव्या कोपऱ्यामध्ये फिंगर ठेवलेले आहे, कॅप्चर सक्सेसफुली झालेलं आहे. हे पाहू शकता ऑपरेटर ॲडेड, ऑथेंटिकेशन सक्सेसफुल झाले. त्याच्यानंतर आता ऑप्शन येतो की तुम्हाला ज्याचं पेन्शनरचं जीवन प्रमाण काढायचं आहे त्याचा तुम्हाला इथे आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचं आहे, आणि जनरेट OTP या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आधार कार्ड मोबाईल नंबर त्याच व्यक्तीचं काढायचं आहे ज्यांना पेन्शन भेटते, त्याच व्यक्तीचं मी इथं आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकलेला आहे. जनरेट OTP या पर्यायावरती क्लिक केलं आहे. क्लिक केल्यानंतर मोबाईलवरती एक काही सेकंदामध्ये OTP येईल, तो OTP तुम्हाला इथे टाकून घेऊन ओके पर्यायावरती क्लिक करायचं आहे. हा OTP आलेला आहे, आणि हा OTP जो आहे मी इथं टाकतो आहे. OTP टाकल्यानंतर ओके पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता ऑपरेटरचं इथं डायरेक्टली सगळी माहिती जी आहे पेन्शनरची आहे तशी येईल, त्याच्यात काहीही बदल करू नका. PPO नंबर जर तुम्हाला माहीत नसेल तर PPO नंबर व्हेरीफाय करण्यासाठी इथे यायचं आहे. या वेबसाईटवरती मी तुम्हाला याची लिंक देईल. PPO नंबर फाईंड करण्यासाठी इथं तुम्हाला अकाउंट नंबर टाकायचा आहे, इथं PPO नंबर तुम्हाला लगेच भेटून जाईल. अकाउंट नंबरवरून तुम्ही, बँक अकाउंट नंबरवरून तुम्ही PPO नंबर काढू शकता. याच्यामध्ये काही चेंजेस करायचा नाही आहे, ही ॲटोमॅटिकली माहिती त्या पेन्शनरची इथं येणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे, आणि स्कॅन फिंगर म्हणजे ज्याचं तुम्ही पेन्शनरचं काढताय सर्टिफिकेट त्याची फिंगर तुम्हाला घ्यायची आहे. तर स्कॅन फिंगरवरती मी क्लिक करतो, कॅप्चर सक्सेस फिंगर घेतलेली आहे. फिंगर घेतल्यानंतर हे पाहू शकता एरर आलेली आहे, फिंगर व्यवस्थित बसली नाही आहे. तर त्याच्यानंतर मी पुन्हा स्कॅन फिंगरवरती क्लिक करतो. स्कॅन फिंगरवरती क्लिक केल्यानंतर हे पहा, पुट युअर फिंगर हा ऑप्शन उजव्या कोपऱ्यामध्ये आला आहे. कॅप्चर सक्सेसफुली झालेला आहे, मी फिंगर घेतलेली आहे. फिंगर घेतल्यानंतर त्या पेन्शनरचा हा प्रमाण ID क्रिएट झालेला आहे. प्रमाण ID क्रिएट झाला, तुमचं काम झालं. याचा स्क्रीनशॉट तुम्हाला आता घ्यायचा आहे. त्याच्यासाठी स्निपिंग टूल हा ऑप्शन एक सर्च करायचा आहे. स्निपिंग टूल हे टूल असं आहे की तो डायरेक्टली स्क्रीनशॉट घेतं. तर स्निपिंग टूल मी ओपन करतो, आणि जे मी आत्ता ऑथेंटिकेशन केलेलं आहे ते एकदम व्यवस्थित त्याचा स्क्रीनशॉट घेतो, ज्याच्यामध्ये मला नंतर ते लागणार आहे. सर्टिफिकेट जे आहे जीवन प्रमाणचं, तो दाखला जो आहे तो डाउनलोड करण्यासाठी आपल्याला हा स्क्रीनशॉट लागेल. मी हा स्क्रीनशॉट घेतलेला आहे, याच्यामध्ये मी हा सेव्ह करून ठेवतो. आणि सेव्ह केल्यानंतर आता मी ते सर्टिफिकेट कसं डाउनलोड करायचं हे मी तुम्हाला सांगतो. तर सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला jeevanpraman.government.in या वेबसाईटवरती यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात उजव्या कोपऱ्यामध्ये वरती एक माणसाचं ऑप्शन दिसेल, ज्याच्यामध्ये दुसऱ्या नंबरचं ऑप्शन आहे, त्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. पेन्शनर लॉग इन हा ऑप्शन आहे. पेन्शनर लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक क्रिएट केल्यानंतर तुम्हाला
प्रमाण आयडी इथे टाकून घ्यायचा आहे, जो स्क्रीनशॉट आपण घेतला होता त्याच्यामध्ये प्रमाण आयडी आहे, तो प्रमाण आयडी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. प्रमाण आयडी टाकल्यानंतर इथं तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर जनरेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जो मोबाईल नंबर तुम्ही सर्वात प्रथम पेन्शनरचा दिला होता त्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर लॉग इन करून घ्यायचं आहे. तर हा OTP जो आहे तो OTP आलेला आहे आणि आता हा OTP जो आहे तो मी टाकतो. तो OTP टाकायच्या अगोदर तो एकदम व्यवस्थित टाका, कारण की फेल झालं तर ते पुन्हा तुम्हाला OTP करायला लागेल. तर त्याच्यासाठी मी OTP टाकला, लॉग इन पर्यायावरती क्लिक केलं. लॉग इन पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही आता पाहू शकता सर्टिफिकेट हे सक्सेसफुली जनरेट झालेलं आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये तुम्ही खाली पाहू शकता डाउनलोड लाईफ सर्टिफिकेट ऑप्शन आलेला आहे. डाउनलोड लाईफ सर्टिफिकेट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. तुमचं सर्टिफिकेट जे आहे डाउनलोड होऊन जाईल आणि तुम्हाला ते सर्टिफिकेट एकदम बेस्ट प्रकारे अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने हे तुम्ही काढू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. या व्हिडिओमध्ये भरपूर कष्ट घेतलेले आहेत, हा व्हिडिओ बनवायला वेळ लागलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. काही प्रॉब्लेम असेल तरी कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता, त्या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही नक्की जॉईन करा. हे पहा, तुम्ही पाहू शकता पेन्शनरचं जे लाईफ सर्टिफिकेट ज्याला आपण हयातीचा दाखला म्हणतो तो लोड होतो आहे आणि हा अशा प्रकारचा जो दाखला आहे तो तुम्हाला बनवायचा आहे, ज्याच्यामुळे त्या पेन्शनरची पेन्शन कायमस्वरूपी चालू राहील. हे एका वर्षाने पेन्शनरचं सर्टिफिकेट जे आहे ते काढू शकता. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.